हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदय स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। आई तर उगीच माझी स्तुती करतायत, स्तुती त्यांचीच होते जे स्तुतीस पात्र असतात। त्यावेळी माझ्या मनात तृष्णाबद्दल एवढं विष पेरलं गेलं होतं की मला तृष्णाच्या सगळ्याच गोष्टी चुकीच्या वाटायच्या। तृष्णा घरी आल्यानंतर देखील आमच्या परिस्थितीमध्ये सुधार होण्यासाठी खूप वेळ लागला। आम्हाला तुझ्या पसंतीवर आज अभिमान वाटतोय, नाहीतर आजकालच्या पोरी कुठं आपल्या कुटुंबाबद्दल एवढा विचार करतात। काकूंना म्हणावं त्यांनी माझे आभार मानायची काही गरज नाहीये, मी त्यांच्या मुलीसारखे आणि मुलींचे आभार कधीच नाही मानत। लॉकअप मधून सुटल्यावर त्या थेट पूजाला भेटायला आल्या होत्या। पण तुम्ही हाही विचार करा की पूजाचं सुख कशात आहे, इथे राहण्यात की तिथे। मग मी माझ्या बहिणीला असंच सोडू? तुम्हाला एक सांग ना, आज जर पूजाच्या जागे तुझी बहीण आकांक्षा असती तर तू काय केलं असतस सांग ना। मी समजूतदारपणे वागले असते, तुमच्यासारखं रागात काहीही नसतं केलं। अजून एक गोष्ट, माझ्यासाठी आकांक्षा आणि पूजा सारख्याच आहेत, दोघींमध्ये काहीच फरक नाही। तुझ्याशी तर बोलणंच व्यर्थ आहे, मला या विषयावर तुझ्याशी काहीच बोलायचं नाही। काय झालं आई? अगं बघ ना, कमला अजून नाही आली, 10 वाजले। मग यात काळजी करण्यासारखं काय? येईल ती। अगं काळजी करायला काय झालं म्हणजे काय? आकांक्षा, मी तिला कालच सांगितलं होतं 9 वाजता लवकर ये, मला बाजारात जायचंय भाज्या आणायला। 10 वाजलेत अजून हिचा काही पत्ता नाहीये। आई तू तिला ओव्हर टाइम देत नाहीस की ज्यामुळे ती लवकर येईल? हा, जर तू तिला असं म्हटलं असतस की आज जरा लवकर ये तर कदाचित ती आली असती। या कामवाल्या बायका पण ना, 2 दिवस वेळेवर येतील आणि मग त्यांचं नाटक सुरू। कमला माफ करा, थोडा उशीर झाला। कमला मी तुला कालच सांगितलं होतं ना की लवकर ये म्हणून, मला जरा काम आहे। पण तू तर नेहमीपेक्षाही उशिरा आलीस। ते वैनी साहेब, तुम्ही जेव्हा काल म्हणालात तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज मुलांच्या सप्तमीची पूजा आहे, मग त्यासाठीच पूजेच्या तयारीमुळे थोडा उशीर झाला। माफ करा, पुन्हा असं नाही होणार। ठीक आहे कमला, हरकत नाही, पण पुढे तुला कधी उशीर होणार असेल तर फोन करून कळवत जा, म्हणजे मग आम्ही त्या अंदाजाने काम करू।
कमला, तुझे कानातले खूप छान आहेत ग, सोन्याचे आहेत का? हो ग कमला, हे तर खूपच छान आहेत. नाही भाई साहेब, सोन्याचे नाही आहेत. ते काय ना, आज पूजेच्या दिवशी दागिने घालणं गरजेचं आहे म्हणून त्यासाठी. आता आमची कुठली एवढी ऐपत की आम्ही सोनं घालू? ते तर तुम्हीच लोक घालू शकता. माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता कमला. मला असं वाटलं म्हणून मी बोलले. काही हरकत नाही बाईसाहेब. अच्छा, मी राधा काय करते ते बघून येते. असं बोलायची काय गरज होती आकांक्षा? उगाचच तिला वाईट वाटलं असेल. आई, जर कोणीही तिचे कानातले बघितले असते ना, तर हाच विचार केला असता की ते सोन्याचे. तू त्याचं डिझाईन बघितलंस? किती लेटेस्ट होतं. माझ्या मनात आलं, मी बोलले. बेटा, आजकाल नकली दागिने सुद्धा असे बनतात ना, जणू अस्सल आहेत. पण माहिती नाही आई, मला असं का वाटतंय की ते सोन्याचेच होते. आकांक्षा, ज्याला अन्नाची वानवा आहे तो सोन्याचे दागिने काय घालणार? आणि तसही आपल्याला त्याचं काय करायचंय की कोण काय घालतं आणि काय नाही? मी तुझ्या बाबांना चहा देऊन येते. अपूर्व, आज ऑफिस मधून यायला तुम्हाला उशीर होणार आहे का? नाही, मी विचार करत होते की एकदा पूजाशी बोललो तर तिलाही बरं वाटेल. जसं तुला ठीक वाटेल. अपूर्व, तुम्हाला पूजाची खूप काळजी वाटते ना? हा, विचार करतो की पूजा एकटी त्या लोकांमध्ये कशी राहत असेल. आपण एक काम करूयात की पूजाला आराम करण्याच्या बहाण्याने आपल्या घरी आणूयात. एक तर आरामचा आरामही मिळेल आणि दुसरं असं की आपण हळूहळू पूजाकडून सगळं सत्य जाणून घेऊयात. हे तर खूपच चांगली कल्पना आहे. काय तृष्णा? हो ठीक आहे, पण पूर्व मला वाटतं की पूजाला काही दिवस तिथेच राहायला हवं. नाहीतर तिच्या घरच्यांना वाईट वाटेल. त्यांना असं वाटायला नको की आपल्याला त्यांच्यावर विश्वासच नाही. जर विश्वास नाहीये म्हणून तर पूजाला बहाण्याने आपण इथे बोलवतोय. आणि थोडा जरी विश्वास असता तर आपल्याला पूजाची काळजीच वाटली नसती. बिंदिया बरोबर बोलते. आपल्याला पूजाला फोन करून सांगायला हवं की तिने तिथे बोलून घ्यावं इथे येण्याबद्दल. हो ठीक आहे. बिंदिया किती समजून घेते ना मला, नाहीतर पूजाला इथे आणायला तिने कधीच सांगितलं नसतं. सुकन्या आमच्या कन्या.
पूजाची तब्येत पहिल्यापेक्षा बरी आहे, तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता। फक्त हिच्याकडे लक्ष द्यायला हवं, तिला आराम करायला हवा आणि तिला औषधं वेळेवर द्या। थँक्स डॉक्टर। वेलकम। चला विशाल, तू पूजेला घेऊन ये, मी गाडी काढतो। हो बाबा। एक मिनिट दीनानाथजी। पूजा तुमच्या बरोबर नाही, माझ्या सोबत येणार आहे। पूजा तुमच्या सोबत नाही, माझ्या सोबत माझ्या घरी ये। अपूर्व, पूजा आमच्या सोबत आमच्या घरी जाईल। का पुन्हा जाळायला? अपूर्व, पूजाच्या जाळण्यात आमच्या पैकी कोणाचाच हात नाहीये। पण तुझ्या हे लक्षात येत नाहीये, तुला काय वाटलं? वारंवार बोलून खोट खरं होईल वय। बघा पूर्व बेटा, वायफळ वाद वाढवण्यात काहीच फायदा नाही। मीही तेच म्हणतोय, मी वायफळ चर्चा नाही करत। पूजा चल माझ्या सोबत। दादा घरी चल, या लोकांना घाबरण्याची काहीच गरज नाहीये। चल दादा, मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर, आज लग्न झालंय। आता आणि आता हेच माझं घर आहे। मला माहितीये तू माझी काळजी करतोस, पण आता तूच सांग, त्या घरी मी अजून किती दिवस राहू? आणि तसंही दादा, मी विशाल सोबत खूप खुश आहे, मला तिथे कोणताच त्रास नाही होणार। जसं तुला योग्य वाटेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर कधीही तुला माझी गरज लागलीच तर फक्त एक हाक मार, मी असेन तिकडे तुझ्यासाठी धावत येईन। हा, काळजी घे स्वतःची। हो दादा। सगळं बोलायची? कल्याणी काय विचार करत असेल तुझ्या बद्दल? आई, मी असं काय केलंय? तू अपूर्वला असं का सांगितलंस की पूजाला काही दिवसांसाठी इथे आणूया? आई, पूजा माझी लहानपणीची मैत्रीण आहे, मी विचार केला ती इथे येईल, आपल्या सगळ्यांमध्ये राहील आणि तिच्या डोक्यावरचा ताणही कमी होईल, बस त्यामुळेच बोलवलं। बिंदिया, लहानपणीच्या गोष्टी लहानपणीच संपतात, आता तू लहान नाहीयेस आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबांमध्ये तेवढी आपुलकी राहिलेली नाही, म्हणूनच मला असं वाटतं की तू कल्याणीच्या घरातल्या गोष्टींमध्ये काही ढवळाढवळ करायला नकोयस। आई, तू उगाच माझ्यावर रागवतेस, माझ्या बोलण्याचा अर्थ कोणाच्या घरगुती गोष्टींमध्ये पडण्याचा नव्हता, मी तर सहजच म्हटलं होतं। आपण तर फक्त कल्याणीसाठी इथे थांबलोय, तिला थोडं बरं वाटलं की आपण इथून निघून जायचंय, तोपर्यंत तू असं काही करायला नकोयस ज्यामुळे मला लाज वाटेल, समजलं? विश्वास ठेव आई, असं काहीच नाही होणार। बिंदिया। हो बोला।
मला तुझ्याशी काही बोलायचं होतं. मला या घरात राहून बरेच दिवस झालेत आणि या घरातल्या प्रत्येकाला मी व्यवस्थितपणे ओळखते. त्यांचे गुण अवगुण, त्यांना काय हवं नको हे सगळं जाणून आहे. मला काही समजलं नाही. कदाचित लहानपणीचे दिवस आठवून तुला वाटत असेल की पूजा इथे राहायला यायला हवी, पण तू एक विसरतेस की आता पूजाचं लग्न झालंय. तिच्यावर दोन्ही कुटुंबांची जबाबदारी आहे, त्यांच्या मान सन्मानाची जबाबदारी आहे. आणि पूजा ज्या परिस्थितीतून जाते त्यात आपलं हे कर्तव्य आहे की आपण तिला असा कुठलाही सल्ला द्यायला नको ज्यामुळे गैरसमज वाढतील. बिंदिया, मला पूजाची काळजी आहेच, म्हणूनच मला वाटतंय की अशा नाजूक परिस्थितीत तिने आपल्या सासरीच राहायला हवं. म्हणजे त्यांच्या प्रेमामुळे पूजाच्या मनात जी कटुता आहे ती नाहीशी होईल. हो, मला माहितीये की तू खूप समजूतदार आहेस, म्हणूनच निसंकोचपणे तुझ्याशी बोलायला आले. मी काही चुकीचं तर नाही वागले ना? चूक तर माझीच आहे. सॉरी तृष्णा. त्याची काहीच गरज नाही. खूप समजूतदार सून मिळाली कल्याणीला. हा समजूतदारपणा तुला महागात पडेल तृष्णा. आज तू बिंदियाला समजावतेस, पण उद्या उद्या अशी वेळ येईल की तू मला समजवण्या लायकच राहणार नाहीस. अजून आले कशी नाहीत पूजाला हे घेऊन? कुठे राहिले ते लोक? अरे पूजा, सांभाळून बेटा. बस बस, ये पूजा. सुकन्या आमच्या कन्या. इशाल, जरा वर जाऊन बघून ये पूजाची खोली ठीक ठाक आहे की नाही. हो आजी. आई भवानीची कृपा ही की पूजा व्यवस्थित घरी आली. आता आपल्याला तिची काळजी घ्यायला हवी. वै दिनू, तू अगदी बरोबर बोलतोय. विराज, माहिती आहे आज हॉस्पिटल मध्ये कोण आलं होत? नाही आजी, कोण आलं होत? अपूर्व. पूजा तुमच्या सोबत नाही, माझ्या सोबत माझ्या घरी येईल. अपूर्व, पूजा आमच्या सोबत आमच्या घरी जाईल. का? पुन्हा जाळाला? पूजाच्या जाळण्यात आमच्या पैकी कोणाचाच हात नाहीये.
चल दादा, मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर, आज लग्न झालंय आता, आणि आता हेच माझं घर आहे. आणि तसंही दादा, मी विशाल सोबत खूप खुश आहे, मला तिथे कोणताच त्रास नाही होणार. म्हणूनच आता आपली समद्यांची जबाबदारी की धाकट्या सुनबाईची नीट काळजी घेतली गेली पाहिजे. सुनबाई, धाकट्या सुनबाईला तिच्या खोलीत घेऊन जा. हो आई. नाही नाही आजी, मी ठीक आहे, मी स्वतःच जाईन. अरे पण पूजा. आई, मी जाईन. पूजा, सांभाळ. आई, चक्कर आली मला. शकुंतला, आजपासून पूजाची समधी जबाबदारी तुझी असेल, मग तिला कशाचाही त्रास होणार नाही. जा, घेऊन जा तिला. चल पूजा. Thank you.